आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत युरोप आणि भारत त्यामध्ये इंग्रज व फ्रेंच संघर्ष आपण अभ्यासणार आहोत तर इंग्रज आणि फ्रेंच हे दोन्ही युरोपीय देश हे परकीय देश विकसित राष्ट्र असलेले इंग्रज व फ्रेंच यांनी आपल्या या अविकसित असलेल्या भारतावर त्या ठिकाणी साम्राज्यवाद केला त्यामध्ये या दोन देशांचं भारतातील व्यापारी स्पर्धेत इंग्रज आणि फ्रेंच एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते प्रतिस्पर्धी म्हणजे दोघांमध्ये स्पर्धा होती की कोण जास्त भारताचे लचके तोडतो भारताचं कोण जास्त शोषण करतो भारतावर सत्ता कोण त्या ठिकाणी स्थापित करतो दोघांमध्ये स्पर्धा चाललेली होती आणि यामध्ये काय झालं पा या स्पर्धेमुळे इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये तीन युद्धे झाली किती युद्धे झाली तीन युद्धे झाली आणि यात ती जे तीन युद्ध झाले त्या युद्धांना कर्नाटक युद्धे म्हणून ओळखले जात इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये सत्ता स्पर्धेमध्ये झालेल्या तीन युद्धांना कर्नाटक युद्धे म्हणून ओळखली जातात तिसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये निर्णायक असा पराभव इंग्रजांनी फ्रेंचांचा केला पा या ठिकाणी लक्षात घ्या तिसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये इंग्रजांनी फ्रेंचांचा निर्णायक पराभव केला म्हणजेच त्या ठिकाणी इंग्रजांनी फ्रेंचांना हरवलं आणि मग भारतातील सत्ता स्पर्धेतला त्यांनी फ्रेंचांचा त्या ठिकाणी बिमोड केला आणि मग त्या ठिकाणी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला आता भारतातील सत्ता स्पर्धेमध्ये कोणीही विरोधक उरला नाही अशा प्रकारे बालमित्रांनो या ठिकाणी आपण इंग्रज व फ्रेंच संघर्ष आणि त्यांच्यामध्ये झालेले तीन कर्नाटक युद्ध आणि तिसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये इंग्रजांनी फ्रेंचांचा केलेला निर्णायक पराभव आणि त्यानंतर इंग्रजांना युरोपीय स्पर्धक भारतामध्ये उरला नाही या गोष्टीचा अभ्यास या ठिकाणी केला धन्यवाद